माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुकनो हे रती माईक दुखा जनती नाही अधियंती अवसानी अविनाश करे अपुलियायसे लावी मना पिसे गोविंदाचे रती माईक दुखा तिजनती नाही अधियंती अवसानी तुका मने का मरणेची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे रती माईक दुखा तिजनती नाही अधियंती अवसानी विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भिंग जगद्गुरु जगदमान्य विश्व वंदनीय अध्यात्माचा कळस कारण अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही माय बाप अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून पाचवा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अध्यात्माच्या विचारांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं या मातीमध्ये रुजली संतांनी ती वाढवली आणि जगाच्या पाठीवर पोचवली पण त्याच विचारांना आजच्या काळामध्ये मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं कार्य करणार आहे आदरणीय माय मराठीचे खऱ्या अर्थानं कारण मराठी भाषा म्हणजे तुकोबारायांच्या दृष्टीनं अमृताची वेल असणारी माझी माय मराठी भाषा फार गोड सुंदर असं नाव आणि गोड सुंदर असं कर्तृत्व एकदा दादांसाठी सुद्धा जोरदार लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला दोन प्रश्न आहेत आणि या दोन प्रश्नांची उकल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे पहिला प्रश्न असा आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही तरुणाई या ठिकाणी शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करते आहे पण शिवजन्म सोहळा उत्सव साजरा होत असताना जर पाहिला गेलं महाराज तर खऱ्या अर्थानं दरवर्षी कीर्तनाचाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे मग खऱ्या ह्या तरुणाईचे धन्यवाद का द्यायचे तर पहिल्यांदा उत्तर तुम्हाला देतो लक्षात घ्या या दोन वर्षांचा काळ पहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा हँडब्रेक उडावाच स्तब्ध होऊन घरात बसला हल्ली हल्ली म्हटले ओमिक्रॉनची लहर आली पण लोकांनी ठरवलं घरी खोकून मरू पण हॉस्पिटलला जाणार नाही त्यामुळे यायच्या अगोदरच ओमिक्रॉनची लहर निघून गेली पण सध्या असं म्हटलं जातं की अजूनही ओमिक्रॉनची लहर आहे पण या अशा परिस्थितीमध्येही आज तुम्हाला आणि मला एवढ्या शिवजयंतीच्या निमित्ताने एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची गरज का आहे लक्षात घ्या महाराज कारण ह्या तरुणाईला विशेष धन्यवाद यासाठी द्यावे लागतील की खऱ्या अर्थानं एवढ्या परिस्थितीमध्येही कीर्तनाचं एवढं सुंदर भव्य आयोजन केलं आहे मग आज खरंच तुम्हाला मला कीर्तनाची गरज का आहे हे पहिल्यांदा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण या सृष्टीमध्ये जर पाहिलं तर 84 लक्ष योनी आहे पण या 84 लक्ष योनीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर प्रत्येक योनी आडवी आहे महाराज पण चालायला सरळ आहे पण एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते कीर्तन असतं या पुढे जाऊन सांगू का एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आणखी सोपं करून सांगू का गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था पण आमच्या मुलींच्या मनात असे वाईट विचार येऊच नये म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था देह हे
धन ते मनुष्याचे काय आहे। लक्षात घ्या महाराज, अहो येताना तुम्ही मी काय आणलं तुम्ही बोलत चला तर सूत्र जमेल, नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊलीवर नारळ खाई पाकिट। मला सांगा, खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये जर पाहायला गेलं तर आज इतकी भयानक अवस्था आहे। देह हे धन म्हणजे देहावर आपली सत्ता नाही, धनावर आपली सत्ता, धन हे आणि आपलं काय आहे। म्हणून खऱ्या अर्थानं जर आपलं काही असेल तर ते फक्त सोबतीला येणारं कर्म आहे, आणि ते कर्म जर आदर्शवत करायचे असतील तर त्यासाठी एकमेव पर्याय ते म्हणजे संस्कार आहेत। आणि आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर संस्कारांचा या जगाच्या पाठीवरचा एकमेव विद्यापीठ म्हणजे आजच्या घडीला तरी कीर्तन आहे, आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आहे। विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आजचा जो पर्वकाळ आहे तो शिवजयंतीचा आहे, आणि जवळपास 9:30 वाजलेले आहेत, त्यामुळे वेळेची फार मोठी कमतरता आज आपल्याकडे आहे, आणि कमी वेळेमध्ये आपल्याला आपल्या मूळ विषयापर्यंत यायचं आहे। मग खऱ्या अर्थानं आज हा अभंग निवडण्याचं कारण काय आहे। अभंग निवडण्याचं कारण एकमेव आहे, कारण हा तरुणाईच्या दृष्टीने जर पाहिला तर शिवजयंतीचा सोहळा म्हणजे ध्येयाकडे नेणारा सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे। आध्यात्मिक दृष्टीनं तुमच्या माझ्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल एकमेव राजमार्ग देव आपलासा करावा लागेल। तरुणाईच्या जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर एकमेव राजमार्ग ध्येय आपलंच करावं लागेल, कारण माझ्या राजानं हेच साधलं ना। माझ्या राजाचा इतिहास जर पाहिला तर स्वराज्य नावाचं ध्येय म्हणजे स्वराज्य नावाचा देव त्यांनी आपलासा केला, म्हणून तर स्वराज्य नावाचं सुख सुद्धा अनुभवायला मिळालं, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। म्हणून तर खऱ्या अर्थानं माझ्या राजाचा इतिहासाचं पानन पान चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे। नव्हे नव्हे तर जोपर्यंत माझ्या राजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा। खऱ्या अर्थानं माझ्या राजाचा इतिहास जर समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून चालत नाही, त्यासाठी निघावं लागतं या साबलाच्या मातीतून रात्रीच्या 9:30 पुन्हा एकदा भूतकाळाच्या दिशेनं। मग खऱ्या अर्थानं शोधावं लागतं तो समोर लटकणारा चंद्रमा, त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिल्यानंतर चिरंतन सत्य समोर येतं, त्या सत्याच्या पलीकडे पाहिलं मग दिसली खऱ्या अर्थानं चांदण्यांची खैरा, त्या चांदण्यांच्या पलीकडे गेलं पाहता पाहता शीतलतेचा गंध येऊ लागला, त्या शीतलतेच्या पलीकडे पाहिलं पाहता पाहता पुस्तकांची खैरा दिसली, त्यामध्ये संत परंपरेचं आगमन झालं, समोर दिसले ते ज्ञानोबा राय, ज्ञानोबांचं दर्शन झालं, पुढे प्रवास झाला पाहता पाहता तुकोबारायांचं दर्शन झालं, काळाची पानं इतिहासाच्या पानाच्या पडद्यापलीकडे जाऊ लागली पाहता पाहता त्याच मिनमिनाच्या दिवामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न झाला, आणि वर्तमानाची चाहुला त्या भूतकाळाकडे जाऊन पाहता पाहता भूतकाळ समोर येऊ लागला, काळ समोर आला रात्रीच्या 9:30 पुन्हा एकदा खोल गर्भामध्ये पाहता पाहता मिनमिनाऱ्या दिव्याने इतिहासाची पानं उघडली आणि कालखंड समोर आला, कोणता इसवीसन 1600 आदिल शाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं ढोकावर काढलं होतं, अरे राजे पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर हलो दे खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता, चार म्हणे सत्ता महाराष्ट्राच्या पोलादीच्या तडावर तय थयानं चट होत्या, सगळीकडे दुःखाचा हाकार सजवत नाही तर निर्जित दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती। दुःख यातना याशिवाय रयतेच्या वाट्याला काहीच नव्हतं, उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश, अरे वे चमकले मालोजींच्या रूपाने स्वराज्य अस्मिते निर्माण झाले, आणि याच मालोजींच्या पोटी शहाजीराजे जन्माला आले, त्यांनी पुण्यावरती भगवा फडकवला, पण आदिलशहानं पुण्याचे राखरांगोळे केले आणि दिवस गेलेला माळसाहेब जिदाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले, आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या कालोखी अंधकारात अंधकारला गेला। या तणांचा कल्लोळ माळसाहेबांच्या मणी दाटला, समोर शिवनेरीच्या टोकावरून माळसाहेब पाहत्या झाल्या आणि पाहिले ते रयतेचे हाल, अरे सर्वसामान्य रयतेच्या शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद तो, अरे वर्षातून निघणारी दोन पिकं म्हणजे एक रब्बी आणि दुसरं म्हणजे हंगामी, पण या दोन पिकांवरती आपल्या कुटुंबाचे गुजराण सर्वसामान्य शेतकरी करायचा, पण यवनांची टोळधाड पाहता पाहता यायची, घोड्यांच्या बेलगाम टापा पाहता पाहता शेतात घुसायचं, अरे उभं आलेलं पीक जे सकाळी सोन्यासारखं चमकायचं दुपारी हिऱ्यासारखं लकलक
टाकायचं. याच पिकात येवरांची तोळ झाड आली की सकाळी पहावं शेताचं स्मशान होऊन जायचं. अरे बांधावर बसलेला शेतकरी ते स्मशान पाहून आपल्या गुडघ्यांमध्ये डोकं घालायचं आणि हमसून हमसून रडायचं. कारण डोळ्यासमोर यायची त्या अजानची दोन दोन वर्षाची लेकर. अरे तीन तीन दिवस लेकर उपाश, घरी जावं कसं? घराचा माप ओलांडलं की लेकर दरवाज्यातून सांगताय, बाबा बाबा भूक लागली हो, बाबा काहीतरी खायला द्याव. सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या लेकरांची अवस्था पाहावी आणि पुढा माघारी निघावं, शेताच्या बांधावर बसून गुडघ्यांमध्ये डोकं घालून हमसून हमसून रडावं. अरे यवनांची तोल झाडायची, गोडांच्या बेलगाम तपा गावात घुसायच्या, पाहता पाहता आमच्या घरात घुसायच्या, आया बहिणींच्या आबडूची लक्तर तोडायच्या आणि पुन्हा बेबान होऊन निघून जायच्या. ते हाल पाहिले आणि मासाहेबांच्या डोळ्यातून असुरूंचा उगल निर्माण झाला. मासा विचार करू लागले, अरे ज्या ज्या वेळे या सृष्टीच्या पाठीवरती असुर जन्माला आले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानेर भवती भारत, या सृष्टीवर भगवंताचा जन्म झाला. या सृष्टीवर जेव्हा पाखंड जन्माला आले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, संतांचा जन्म झाला. आणि जर यवनांची कोली गिदाड आमच्या खरे खऱ्या अर्थानं वाईट तजरेनं पाहणार असती तर माझ्याही पोटी जन्माला येणारा सूर्य उदाचा महासूर्य म्हणून प्रकट होईल. आणि मासाहेब शिवनेरीच्या खुशीशिवाय समोर नतमस्तक झाल्या आणि मासाहेबांच्या मुखातून बोलू म्हटले, हे अंबिकरण चंडिकाय वरदाने वरदान दे उन्मत्तई सिंहासने चिरफाड न्यामचा पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला आले. रामायण महाभारताच्या विचारां मधून माझा राजा खऱ्या अर्थानं घडू लागला. पण पाहता पाहता राजांचं वय झालं 6 वर्ष आणि राजांच्या वय झालं 6 वर्ष याच काळात महाराष्ट्राच्या इतिहासाची पानं पुन्हा एकदा अंधकारली गेली. महाराष्ट्र दुष्काळानं होळपळू लागला. चन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट येऊ लागलं. पोरके झाल्यावाने जनावर रानो माळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण खायला आला होता. शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना, मासाहेब हे लोक कोण? आणि मासाहेब उतरल्या, हा तर बळीराजा हे राजे. बळीराजा 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 मासाहेब औ राजा काय असा असतो होय? आणि तशा मासाहेब उतरल्या, शिवबा हा तर बळीराजाच आहे र, पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला र तेव्हापासून रे पोरके राज. नाही मासाहेब नाही, अहो हा तान्या तसा 5 वर्षांचा बाळ राजा उभा राहिला. दोन्ही मुठी आवळल्या, तशा मासाहेब उद्गारल्या, यांना कुणीच वाली नाही राजे. आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडडला, नाही मासाहेब नाही, मी मेलवेन ते राज, मी खडवेन ते बळीराज, मी होईन तो राजा. आणि पाहता पाहता माझ्या राजाच्या मनावर विचारले कोखरले गेलेले हे संस्कार माझ्या राजानं गडकोटांच्या पाहित्याशी नेले आणि गडकोटांचा इतिहास सुद्धा असा लिहिला की बाल शिवा वीर शिवाजी म्हणून महाराज.
त्याप्रमाणे पाहता पाहता माझा राजा महासाहेब जिजाऊंच्या विचारांच्या शृंखलेखाली घडूला गेला। पण खास खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं जर विचार केला तर माझ्या महासाहेब जिजाऊंनी शिवबाला घडवलं होय। पण आज जर आमच्या घरामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही जागर करतोय, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या। पण राजे जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा महासाहेब जिजाऊ आमच्या घरात घडवावे लागतील। आणि आज जर आमचे घरातले जिजाऊ खऱ्या अर्थानं 7 ते 9 TV सिरियलमध्ये गुंग असेल तर उद्याचे शिवराय कसे घडतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा। कारण माझ्या राजानं खऱ्या अर्थानं अफजल खान फाडला, माझ्या राजानं शाहिस्तेखानाची बोटं तोडली, माझ्या राजानं खऱ्या अर्थानं 50 वर्षाच्या देहपुऱ्या आयुष्यामध्ये 20 वर्षांचं आयुष्य तर खऱ्या अर्थानं रणांगण आणि बालपणात गेलं, उरलेल्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये असं काही रणमार्थ खऱ्या अर्थानं गाजवला की 350 वर्षांचा इतिहास खऱ्या अर्थानं ओसळला गेला आणि भगव्याचं तेज प्रकट झालं। पण या इतिहासाच्या मागे सगळ्यात महत्वाचं पान होतं ते म्हणजे राजा शिवछत्रपतींचा इतिहास घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ। आज माझ्या बहिणीनं जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, मुलगा म्हणून तुम्हाला आज शिवजयंतीच्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो। मला सांगा, कारण आज तुम्हाला असं वाटत नाही का हो आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे? कारण महाराज आज जर विचार केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा। आता काळ बदलला, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही। हा स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय आणि गदर झालाय, नवीन पिढीत बदल झालाय। अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं, कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला, झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला। आताची आमची अवस्था काय आहे? माँसाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शिवराजे आकार घेत होते, त्यामुळे माँसाहेब काय करायचे, माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पीत नव्हत्या, ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या। अहो माझ्या जिजाऊंची ती खऱ्या अर्थानं पुण्याई होती महाराज, म्हणून तर बाल शुभराजे घडले। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। मग आम्हाला वाटत नाही का आमच्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे रुक्मिणी जिजाऊ खऱ्या अर्थानं संत सावता महाराज जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे खऱ्या अर्थानं मीरा जिजाऊ जन्माला यायला हवी, आमच्याही पोटी उद्याची भीमाई रमाई जन्माला यायला हवी। तुम्ही तर गप्पच झाले बोल, प्यारंदौलीचा जमाना आलाय महाराज। आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी। आता एवढं सुंदर तरुण वर्गाचं नियोजन आहे, एवढं सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे, आणि जर आता इथं बातमी आली की आता जर तुमच्या भागामध्ये एखाद्या बॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे आणि तिथं आलेल्या अभिनेत्रींना जर कळालं आता इथं एवढं सुंदर खऱ्या अर्थानं साबलामध्ये एवढं सुंदर नियोजन आहे, तरुण वर्गाने एवढी सुंदर शिवजयंती आयोजित केलेली आहे, आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, मग आपण भेट द्यायला साबलाला जाऊ। आणि एवढीच बातमी कालपासून तुमच्या आजूबाजूच्या 10 गावांमध्ये फिरत राहिली की आज या ठिकाणी बॉलिवूडच्या हिंदी अभिनेत्री येणार आहे। मला सांगा आजूबाजूच्या 10 गावात केस पासून एक तरी माणूस तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? आणि जरी मला सांगा वाहनाची सोय नसेल तर कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप व, पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे, ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वास्तांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं। आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका। अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा, माई बाप संस्कार सुंदरी बनवा। कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला माँसाहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो। मग एखादी ताई म्हणेल महाराज जर तुम्ही असं म्हणताय म्हणजे रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? माझ्या बहिणींनो असंही मला म्हणायचं नाही, मी सोपं आपल्या भाषेत करून सांगतो। मला सांगा आता जर यंदा पप्प्यानं ह्या लॉकडाऊनमध्ये 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली, पप्प्यानं बायको गोरीपान केली पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? बोलत चला, स्वर्ग होईल का नरक?
नरक आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण जर स्वभावना अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग। कारण माझ्या बहिणींनो, गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे। मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो याचा मात्र विचार करायला हवा। म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे। अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो, किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो, माझ्या बहिणींनो आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका। पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे। आणि एवढे एक वाक्य जरी शिवजयंतीच्या निमित्तानं आज तुम्ही इथून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही, भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, माई बाप यशस्वी असेल। अहो, आता 8 दिवस झाले नाही, जालन्यात एका ताईनं मला विचारलं होतं, महाराज काय सांगताव, सासऱ्यांची सेवा करा, माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते, आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चाललंय बाळा, बरी ये ना बाळा, तिचं ऐकू नको बाळा। पण मी एकदा शेतात कपाशी गेले की माझ्याच आहेरात आलेला सोपा सिटवते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं टाहो फोडतात। म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं। सांगा महाराज मी काय चूक केली? म्हटला ताई तुझा अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत, फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच जर तुझे सासूसरे जर तुझे जन्म देणारे मायबाप असते आणि स्वभावना असेच फटकळ असते तरीही त्यांना तू वृद्धाश्रमातच नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडं मात्र उत्तर नव्हतं, महाराज मला मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं। म्हणून हात जोडून आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या पायावर रोपट टेकून विनंती करतो, माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही ना महाराज, मरेपर्यंत मला परत तुमच्या गावात कधी बोलू नका। पण आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती माझ्या बहिणींनो करतो की खऱ्या अर्थानं आता सध्या लग्न सीजन चालू आहे, तुळशीचं लग्न होऊन 2.5 महिने झालेत, आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे, आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे, कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराच्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्यावर, तुझ्या बोलण्यावर आणि तुझ्या खऱ्या अर्थानं चालण्या बोलण्यावरती अवलंबून असणार आहे। खऱ्या अर्थानं आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून ती डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचं आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे, आणि ही आई म्हणून तुमची जबाबदारी आहे ती आम्ही समर्थपणे पार पाडतोय का, हा सगळ्यात मोठा विषय आहे। कारण खऱ्या अर्थानं आम्हाला जिदाऊ जर घडवायच्या असतील तर पहिल्यांदा घरातलं वातावरणाला सात्विकता देणं काळाची गरज आहे। आणि आज आमच्या घरातलं वातावरण काय आहे विचार केलाय माझ्या बहिणींनो? असं होऊ नये, पण आज कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईचा फोन आला आणि तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, तुम्ही झोपू द्याला ना रात्रभर, ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, निघाली सकाळी साबलामधून गाडी, आली संध्याकाळी भारुडाच्या कार्यक्रमाला सासूबाई इथं, पण इथं एकच विचार करा महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे। अहो, खऱ्या अर्थानं जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याची शेती अर्धलीनं करून दुसऱ्याच्या बांधावर साल घालून तुमचं सासर घडवलं आहे, ते तुमचे सासवासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? कारण 7 पिढ्या जर आमच्या पुढच्या आमच्या सासरी काढायच्या असतील तर आमच्या घराला सात्विकता आणण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आई वडील शोधणं ही काळाची गरज आहे। आणि ज्या दिवशी तुम्हाला हे जमलं तुमच्यातली जिजाऊ जन्माला येईल आणि ज्या दिवशी तुमच्यातली जिजाऊ जन्माला येईल त्या दिवशी तुमच्या पोटी शोभा जन्म घेईल। आणि त्या दिवशी शिवजयंती, शिवजयंती फक्त एक दिवस नसेल तर 365 दिवस घराघरात शिवजयंती असेल, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। पण आता सासूबाईला सुनबाईला बोललो का, सासूबाईला जरा बरं वाटतं, पण सासू नावाचा प्राणी एवढा स्वापा स्वापा, साबलाची सासू ब ब ब ब ब, तिच्या पप्याचं लग्न झालं तिने निम्या गावात भांडणं लावली, काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र, मागच्या 2 वर्षातल्या आल्या सगळ्या सुना सांगतात थांब तू 6 महिने ती तुझीच नक्षत्र बदली आणि तवाच तू जागे होईशी। आता साबलाची सासू होती ती म्हणली सुनबाई आज भारूड, आता उद्या भारुडाचा कार्यक्रम आहे, आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, मग उद्या आपण पोळ्यांचा स्वयंपाक करू,
तू एवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. साबलाची सासू होती गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डुकून पाहिलं बो. सुनबाई दिसना, डाळीचं तपेलाही दिसना, ती घरात नाही घुसली. ती परत निम्या गावात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन करून तुला आणलं पण वाया नाही गेले. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? ती म्हणले, हाय का सुनबाई, सासूबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये, आता अख्ख्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तवा तुम्ही जाग्यावर आले. तुम्ही सोपे नाहीत ना. बरं, माझं बोलणं इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर वाईट वाटलं असेल तर मी तुमच्या मुलासारखा आहे आणि मुलगा म्हणून तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो. बसलेल्या सगळ्या सासूबाईंना मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यावं ही अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, तुम्ही तर गप्पच झाले बघ, जीवन नाही आले का बघ तुम्ही. मला सांगा, आपल्या सुनेनं आपल्याला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाकिस्तान कडून आलेली धुळीकडे जास्त आलती काय? मला सांगा तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मग मला सांगा, खऱ्या अर्थाने तर सिद्धेश्वरांचं आपलं जागृत देवालय आहे बरोबर ना? पुत्रेश्वर. अरे वा, तर मग आता भगवंताची शपथ घेऊन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंनी आपल्या काळजावर हात ठेवून स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे. आता मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी आहे, त्यांना वाटलं आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या हात आली, काळजात बसली म्हणजे आई झाली. मग तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं भगवंताची शपथ घेऊन विचार करा. अरे आमची अपेक्षा आहे आमच्या येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा आज दिलाय का? तुम्ही जागे राहा बो. महाराज, आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण लाटणं पळपड घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा जर काठ जाड झाला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो? आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घराच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे आमच्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे, जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचाच प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी आम्ही 15-20 केसेस हँडल करतोय. अहो 4-4 वर्षाची लेकरं आहेत पण दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीकडे गेलो तर मम्मा डोळे मोठे करतीये. कारण काय तर 3 महिन्यापूर्वी काहीतरी भांडण झालंय म्हणून आई आणि आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न. माझ्या बहिणीनं, तुमच्या घरातला हा करता माणूस मरमर शेतामध्ये राब राब राबतोय. 2 वर्षापासून त्याची आर्थिक गणित बिघडल्यानं खऱ्या अर्थानं शेतामध्ये तो एकटाच रडतोय. पण बिचारा राब राब राबून जर संध्याकाळी 6 वाजता घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पदरांना सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं पण काल बायकोनं आली तर बायकोच्या पदराखाली गेला. अरे तो बिचारा राब राब राबून जर संध्याकाळी घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता कट्ट्यावरच्या अवलदी काय 11-च्या पुढच्या सोप्या राहतात का? निम्या 90 हानेल. घे चमचाभर सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. घेतली चमचाभर, आला डुलत घरी. चुकत्या मुलाची
अवर मला सांगा, घरातलं वातावरण जर सात्विक असेल पुढच्या सात पिढ्या घडतील, घरातलं वातावरण सात्विक नसेल पुढच्या सात पिढ्यांची माती होईल हे वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या महासाहेब जिजाऊंच्या खऱ्या अर्थानं त्यांनी पहिल्यांदा ती सात्विकता निर्माण केली, त्यातून खऱ्या अर्थानं संस्कार उभे केले. आणि त्या संस्कारांच्या बळावरतीच पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सगळ्यांसाठी एकदा जोरदार करून टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, माझ्या माँसाहेब जिजाऊंनी शुभांना घडवलं म्हणून तर खऱ्या अर्थानं शुभाराजे घडले. म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आजच्या कीर्तनातला पहिला मुद्दा म्हणजे जोपर्यंत बसलेली प्रत्येक आई जिजाऊ म्हणून घडणार नाही तोपर्यंत फक्त आम्ही जय शिवरायच्या घोषणा देऊ, शिवराय आमच्या घरात जन्माला येणार नाही. म्हणून कालपर्यंत काय झालं हे विसरून जा, पण आजपासून बसलेल्या प्रत्येक आईनं माझ्या पोटी जन्माला येणारं लेकरू आणि माझा नातू उद्याचा शुभाच असेल ही जरी आजच्या कीर्तनातून शपथ घेतली तरी भगवंत दरबारातल्या आजची सेवा यशस्वी असेल आणि साबलाच्या घराघरात उद्याचे शिवराय जन्म घेतील ही सगळ्यात मोठी वस्तू. विठ्ठल अर्थानं माझ्या राजाचं कर्तृत्व ते काय आहे. अरे माँसाहेब जिजाऊंनी खऱ्या अर्थानं आपल्या राजाला असं घडवलं म्हणून तर माझ्या राजानं खऱ्या अर्थानं 13 वर्षी रोहिणेश्वरावर शपथ घेतली आणि 14 वर्षी तोरणानं स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि पाहता पाहता राजे आपल्या मावळ्यांना एकत्रित करू लागले. जणू काही राजे आपल्या मावळ्यांना सांगत होते, अरे क्यों मरते हो बेउपासना के लिए, दोग जमीन भी नहीं मिलेगी तुम्हें दफनाने के लिए, मर रहे तो मर अपने देश वतन स्वराज के लिए, हसी न भी दुपट्टा फाड़ देगी तेरे कफन के लिए. आणि पाहता पाहता मावळ्यांची चिरबंद फौज निर्माण झाली आणि स्वराज्य उभं ठाकू लागलं. बाजी पासलकर कामी आला आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं पुरंदरच्या मातीवरती भगवा फडकला आणि फतेह खान माघारी गेला. अरे एक एक मावळा खऱ्या अर्थानं स्वराज्य हे ध्येय अंतकरणामध्ये ठेवून स्वतःच्या प्राणांची बाजी लावत गेला म्हणून तर स्वराज्य हे सुख उभं राहिलं. तो तान्हाजी थोडा इकवत आणि बेसवा खऱ्या अर्थानं तो तान्हाजी उमरेडगावचा आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांकडे येता करता झाला. त्याचवेळी राजे मात्र माँसाहेब जिजाऊंच्या सोबतीनं गडाच्या टोकावरती समोरून कोंढाना निहाळत होते आणि पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य खऱ्या अर्थानं माँसाहेबांच्या मंत्रकरणाला भूचत होत टोचत होत. आणि माँसाहेब उतरले, शुभा समोर पाहताय ना, समोर पाहताय ना तो कोंढाणा शुभा. हो खऱ्या अर्थानं पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता पुन्हा उभं राहायला हवं शुभा. पण
त्यासाठी हवा तो कुंढारा, कारण जोपर्यंत कुंढाणा हाताशी येणार नाही तोपर्यंत स्वराज्याचा मुकुट पुन्हा उभा राहणार नाही. आणि राजे उतरले, मासाब आम्हीही तोच विचार करतोय, पण काय करावे. आणि मासाब उतरले, शुभा ते मला ठाऊ नाही बघ, पण हा खंडाणा पुन्हा हाताशी यायला. आणि पाहता पाहता लागू लाग राजे उतरते झाले, मासाब काळजी नसावी, काळजी नसावी, पुढच्या काही दिवसांमध्ये कोंढाणा हा भगव्याच्या अस्मितेखाली झोकाळलेला असेल. पण त्याच वेळी बाहेरचा शिवाजी शिपाई धावत आला, पाहता पाहता पडदा बाजूला झाला आणि मुद्रा करत उतरला, राजा राजा मुद्राजी, अहो त्या उमरट वरून तान्हाजी मालुसर आणि शेलार मामा आले त्याची. आणि त्याच वेळी राजे उतरले, अरे माझा तान्ह्या आलाय वय, शेलार मामा सोबत होय, अरे म्हणजे आपल्या लेकराच्या बहुधा लग्नाचं औतण घेऊन आलेला असावा, बाहेर काय उभा केलाय त्याला, पाठव की आत. आणि तसा शिपाई बाहेर धावत गेला आणि 5 मिनिटाचा वेळ गेला आणि तान्हाजी मालुसर आणि शेलार मामा आत आले. राजांना मुद्रा झाला, मुद्रा राजा. आणि राजे उतरले, ताना अरे तुरुण आला सा काय म्हणी बे. आणि ताना उतरला, राजे रायबाचं लग्न काढले ना. आणि तान्हाजीनं खऱ्या अर्थानं मासाहेबांच्या पायावरती लग्नाची पत्रिका ठेवली आणि मासाहेबांना उतरला, मासाब मासाब लेकराचं लग्न काढलंयची, उमरटला लग्न व्हायची, राजांच्या सोबतीनं यायचं बरं लग्नाला. आणि मासाब उतरला, हो लेका माझ्या लेकराचं लग्न मी येणार नाही वय, नातवाच्या लग्नाला पुढंच असेल मी, काळजी नको करू. पण त्याच वेळी तान्हाची नजर मात्र राजांवरती गेली आणि राजांचा तो चेहरा पाहिला, चिंतामग्न अवस्था पाहिली. आणि तान्हा उतरला, मासाब मासाब एक इचारूजी, एक इचारूजी, मासाब राजांच्या मनी काहीतरी भेद दिसतो या. आणि चपापले राजे, काही नाही रे ताना, काही नाही नाही राजे, अहो तुमच्या हृदयाचा ठोका बी जाणतो बघा हा तान, राजे काहीतरी मनी भेद आहे बघा तुमच्या. आणि राजे उतरले, नाही रे ताना, किती वेळा सांगू तुला, काही नाही नाही राजे, तुळजाईची आणि या तानाची आण आहे बघा तुम्हाला, मासाहेबांची आण आहे, राजे काय मनी भेद. आणि राजांचा नाईलाज झाला आणि राजे फुटफुटले, काही नाही रे ताना, काही नाही, कोणाला घ्यायचं मनी होतं, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता जर पुन्हा उभं करायचं असेल तर कोंढाणा हाताशी हवा, काही काळजी करू नको, अरे कोंढाला घेऊनच रायबाच्या लग्नाला येतो एवढे शब्द ऐकले आहे. आणि तानाची नजर भिकारी बनली, हातातल्या पत्रिका भिरकावल्या आणि ताना उतरला, राज केलंस तव या तानाला पर्क, केलंस तव पर्क, अहो राज मी जाणतो जी तो कोंढाणा म्हणजे तुमचा हळव काळीज आहे राज, आणि तुमचा हळव काळीज त्या उदयभानच्या कवेत नाही राज, नाही राज असं होतो आणि कोंढाणा घेऊनच येतो. आणि राजे फुटफुटले, वय बघता म्हणून सांगत नव्हतो बघ मी तुला, अरे ये डेपणा करू नको रे का, अरे तुझ्या घरी तर मंगल कार्य. तर तान्हाचे डोळे डबडबले, कसलं मंगल कार्य आलं हे राज, कसलं मंगल कार्य आलं हे राज, दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रू वेशीला टांगली जावी आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावं राज, अहो दिवसा डावल्या रयतेचं छप्पर लुटावं आणि माझ्या घरी मांडव सजावं राज, नाही राज नाही राज असा जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो. आणि राजे उतरले, शेलार मामा हे ताना बघ आता ऐकायचं नाही बघ, तुम्ही तरी समजून सांगा तान्हाला. तसा शेलार मामा पुढे आला, उतरला, राज आमच्या तलवारी फक्त दसऱ्याला कुकू ओवळून टाकाय, लिंबू ओवळून टाकाय नाही जी, अहो यवनांची कोल्ही कुत्री गिदाडे जर स्वराज्याकडे वाकड नजरेने पाहणार असतील तर त्यांचा खात्मा केल्या बिगार आता ही तलवार मेनात जायची नाही राज. आणि राजे उत्तर, अरे तुम्ही दोघही सारखे झाला, इडेपणा करू नका रे. आणि तसं ताना उतरला, राज राज मी जाणतो जी, अहो हा कोंढाणा म्हणजे तुमचा हलव काळी, आणि तुमचा हलव काळी जर तुमच्या सोबत नसल तर रायबाच्या लग्नाला तो आनंद तो काय. राज जातो की रायबाच्या लग्नाच्या आधी कोंढाण्यावर भगवा फडकूनच माघारी येतो, राज द्या किडा जातो की. शेवटी राजांचा नाहीला झाला आणि भेट ठरला. 4 फेब्रुवारी माघ नवमीची रात्र अमावस्येचे काळ राहत, पण आधीचे मावळे लिहिणे धोक्याचं होतं, कारण कोंढाणा काही कमी नव्हता, या कोंढाण्यावर होता खऱ्या अर्थानं उदय भा. कोण उदय भा? चिवट असणारा रचपूत, ज्यानं कोकण एक हाती काबीज केलं तो उदय भा. आणि त्याच्या सोबतीला होता खऱ्या अर्थानं याच कोकणामध्ये एक हाती झुंजावर देणारा शेरखा, हा त्याचा सेनापती. आणि पाहता पाहता तान्हाजी विचार करू लागला, उदय भा कमी नाही कडवारच, पण त्याचा जर निकरानं लढा द्यायचा असेल तर आता आपल्याला सोबतीला आधीचे मावळे नेणं धोक्याचं आहे, कारण अस्पष्ट पावलांची जाणीव झाली तर यवन जागे होते, काय करावं. आणि 300 मावळे सोबतीला घेतले, सोबत सूर्याजी, सोबत तान्हाजी आणि सोबत खऱ्या अर्थानं शेलार मामा निवडक मावळ्यानिशी निघाले. पाहता पाहता वनाचा प्रवास होता, वनाचा प्रवास पार करायचा, गुंजवणी पार करायची, समोर असताना द्रोणागिरी, द्रोणागिरी पार करायचा आणि पाहता पाहता द्रोणागिरी पार करून कोंढाण्यावर पहिला वार करायचा, यवन संपवायचे आणि कोंढाण्यावर भगवा फडकवायचा. बेठरला, पण आधीचे मावळे हे धोकाचे होते,
तीनशे निवडक सोबत्यांना सोबतीला घेतलं. सोबत सूर्याजी, सोबत शेलार मामा. आणि पाहता पाहता वनाचा प्रवास सुरू झाला, आडवटेच्या जंगलाचा प्रवास. अरे खऱ्या अर्थानं वनातून रात्रीची 11 वेळ होती. भयान असणाऱ्या वनामध्ये पाहता पाहता मवळे पुढे सरकत होते. एखादा सलसलणारा नाग यायचा, पणकन फणा काढायचा, मवळ्यांच्या रक्ताचा वास यायचा, तसाच महारी परतायचा. पाहता पाहता मवळे पुढे सरकायचे. रात्री 1:30 वेळ होती. पाहता पाहता मवळे गुंजवणीपर्यंत आले. आता गुंजवणी पार करायची. समोर द्रोणागिरी. द्रोणागिरी म्हणजे 362 फूट उंच असणारा व्याज. अरे 60,000 तुगलकी फौज यवनांची असतानाही उदयभान पाहता पाहता कोंढाण्यावर मुंगी जाऊ शकत नाही असं बेलाग संरक्षण कोंढाण्याच्या आजूबाजूला होत. जणू काय विषारी अजगरानं विळखा टाकावा असा यवनांनी विळखा टाकलेला कोंढाणा. पण बाजूला असणाऱ्या द्रोणागिरीवर मात्र एकही यवन नव्हता. कारण उदयभानला माहीत होतं अरे जिथं मुंगी सरवळी येऊ शकत नाही का येतील मराठे. पण लोहा नाही पोलाद है मराठा, ओ शुभा की औलाद है मराठा, हेच उदयभान विसरला होता. पाहता पाहता मावळे आमोशेचे काळ रात्र. आता पूरक पार करायची ती गुंजवणी. मला बोलायला सोपं आहे, तुम्हाला ऐकायला सोपं आहे, पण ज्यावेळे कधीतरी कोंढाण्यावर गेलात ना त्या गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या. या गुंजवणी नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? हो, त्या पगुंज म्हणजे आवाज, ज्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज 13 किलोमीटर दूरपर्यंत येतो. जिथं मासा पोहून पार होऊ शकत नाही, जिथं होडी पोहून पार होऊ शकत नाही, असा वेगवान प्रचंड वेगवान असणारं पाणी. त्या पाण्यामध्ये त्यातही अमावस्येची काळरात्र म्हणजे अमावस्येच्या काळरात्री पाण्याला डबल वेग असतो. अशा वेगवान पाण्यामध्ये 300 मावळे पोहून पार झाले. इतिहास ऐकायला सोपा, इतिहास बोलायला सोपा, पण इतिहासाच्या स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये जेव्हा आम्ही आहुती देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस समस्त स्वराज्य उभं राहिलं कसं. पाहता पाहता गुंजवणी पार झाली. आता समोर होता द्रोणागिरी. 363 फूट उंच असणारा सरळ सरळ व्यास असणारा. अरे सरळ जर मुंगीने चढायचं ठरवलं तरी मुंगी सरळ वर जाऊ शकत नाही, काय जातील मराठे. पण खऱ्या अर्थानं माझा तान्हाजी खऱ्या कमी नव्हता. तान्हाजीनं बाजूला सरळ दोरखंड घेतला. हर हर महादेवचा गजर झाला. पाहता पाहता बाजूला दोरखंड घेतला आणि दोरखंड वरती फेकला. दोरखंडाची खड काही कपारीत बसली नाही. दोरखंड पुन्हा खाली आला. पाहता पाहता पुन्हा दोरखंड फेकला. दोरखंडाची खड काही लागली नाही. दोरखंड खाली आला. हर हर महादेवचा गजर घुमला. पुन्हा दोरखंड फेकला. दोरखंडाची खड काही लागली नाही. दोरखंड खाली आला. पुन्हा दोरखंड फेकला. हर हर महादेवचा गजर घुमला आणि दोरखंड लागला गेला. ओढून पाहिला, खीळ बसली होती. आणि पाहता पाहता वारे पट्ट भले शबास. पाहता पाहता तान्हानं सांगितलं, मावळ्यांना पुढे व्हायला इजारत केली. आणि आता पाहता पाहता मावळे पुढे आले. दोरखंड ओढून पाहिला, दोरखंड भक्कम लागला होता. आणि जणू काही फटाक्याची लढ लागावी. एकामागं 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 एक एका मावळा आता जिथ्या चालीनं वरवर जाऊ लागला. कालून तान्हा सांगत होता, वारे पट्ट्या वारे पट्ट्या भले शबास. आणि पाहता पाहता चिवट झुंजीचे मावळे मात्र आता खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये भगव्याची प्रतिष्ठा आणि भगव्याचा जोश घेऊन वेगाना पुढे 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 सरकू लागले. अरे एक एक मावळा वरवर जात होता आणि तान्हा पाहत होता. अरे भगव्याची अस्मिता कापण्यात आली होती. द्रोणागिरी पारत होणार होता 200-225 फुटावरती. आता पाहता पाहता मावळे मात्र वेगाने वरवर जाऊ लागले. मग त्याच वेळी दोरखंडावर दाब वाढला. दोरखंडावर पेड पडला. खऱ्या अर्थानं पाहता पाहता अहो पाहिला गेलं तर तान्हाचे डोळे उघडले. पण तान्हाला जाणीव झाली की खऱ्या अर्थानं शेंदूर फासलेला हनुमंतासारखा तान्हा मात्र लालबुंद झाला होता. कारण 200-100 मावळ्यांची फटाक्याची लढ तशी वेगानं वर जात होती. त्या दोरखंडाला धरलं होतं, त्या दोरखंडावर दाब वाढल्यानं पाहता पाहता त्याच्यावर पिळ पडून दोरखंड खोल खाईत कोसळला होता. 252 फूट खोल खाईमध्ये दोरखंड कोसळल्यानं मावळे मात्र खाली अणकुशदार दगडांवर कोसळले होते. कुणाच्या पोटामध्ये आतडी घुसल्यानं पाहता पाहता आतड्यांचं साम्राज्य बाहेर येऊन बाहेरचं साम्राज्य न्याळत होतं. कुणाच्या डोक्याचे खऱ्या अर्थानं तुकडे झाल्यानं आतमध्ये असलेल्या मेंदूच्या कवट्या मात्र बाहेरचं साम्राज्य पाहत होतं. अरे ही अवस्था पाहिली आणि तान्हाच्या डोळ्यातून खल खल अश्रू उगळला. तसा सूर्याजी मागून आला. सूर्याजी उत्तरता झाला, तान्हा 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 पाहतोस ना, पाहतोस ना ते रक्त. पण त्याच वेळी तान्हाची नजर भिखारी बनले. जणू काही डोळ्यात रक्त उतरलं आणि तान्हाजी पाहू लागला. सूर्याजीला उत्तर आला, सूर्याजी सूर्या पाहतोय ना, पाहतोय ना, ते रक्त नाही बरं,
ते रक्त नाही बरं, तो भगवान वर जायला हवा। पुन्हा जोर खंडा फेकला, आता घडलेली चूक घडणार नव्हती। वारे भले वाटते शपथ, भले पट्टे शपथ, हरल महादेव भले पट्टे शपथ। एक चित्या चालीनं बरोबर जाऊ लागला, आता घडलेली चूक घडणार नव्हती। मावळे मात्र वेगानं पाहता पाहता पुढे सरकत होते। तान्हाजी आणि सूर्याजी मागून बेबान होऊन वेगानं बरोबर जात होते। पाहता पाहता द्रोणागिरीच्या खड्यावर आले, झोपलेले एकान जागेवर झोपवले, चौथून वर राहिले, पाहिलं मराठे आ गए, मराठे आ गए, रहिमत कर खुदा, रहिमत कर, ये मराठे आ गए। पण त्याच वेळी आता वाचवायला मात्र कोणीच नव्हतं। तलवारीवर ढाल आणि ढालीवर तलवार पडत होती। पाहता पाहता समोर येणारे यवन चाटले जात होते। शेरखा समोर आला, शेरखा उतरला, मराठे आ गए, मराठे आ गए, हात पे लगा माना चाहिए। त्याच वेळी सूर्याचा वार झाला, पाहता पाहता शेरखा कोसळला। आणि मग मात्र यवळांच्या समोर मराठे उभे ठाकले, तलवारीवर ढाल आणि ढालीवर तलवार पडू लागले। पाहता पाहता तासभराचा वेळ गेला, आणि त्याच वेळी उदयभानला बातमी मिळाली। उदयभान समोर आला, तर यवन थबकले, मराठे थबकले। जणू सह्याद्रीचा वारा शांत झाला, कारण एका बाजूला होता कोंढाण्याचा अविभक्त सम्राट उदयभान, तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तान्हा। आणि उदयभान उतरला, समोर पाहिलं, मेशीला पीळ देणारा तान्हाकडे पाहिला आणि उतरला। सज बता कापीर, कोण है तो, कोण है तो। आणि त्याच वेळी तान्हाजी मात्र गडगंज हास्य करत उतरला, अरे नाय वळखलं, अरे नाय वळखलं, चप सच बता कापीर, कोण है तो। आणि त्याच वेळी तान्हानं सांगितलं, म्हणजे नाय वळखलं ना, नाय वळखलं ना, अरे मी तो, अरे बा कोण है तू, अरे मी तो, जे ज्याने कोकणा सूर्याची सूर्याला चचला ना तो म्या, मतलब तान्हाजी मालुसुरा है तू, अरे भाई वळखलं ना भैया बाघाला, ये 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 ये। आणि पाहता पाहता तलवारीचा पहिला वार झाला, जे पाहता पाहता उदयभानच्या मस्तकावर जिरटो खाली कोसळला। म्हणजे उदयभान कमी नव्हता, पुढच्या तलवारीचा वार झाला, तान्हानं चुकवला, पुढचा वार झाला दाव्या दंडावर, रक्ता चिळकंडी यात्रांचा हौदस पेटला। पाहता पाहता रक्ताची धार लागली, पण त्याच वेळी एक हातात ढार राहिली होती, ज्या हातामध्ये तलवार तो हात मात्र खाली पडला होता। पण त्याच वेळी जागेवर ढलवार बाजूला फेकली, राहिलेल्या अकुलत्या एका हातामध्ये तलवार आली, आणि दुसऱ्या हाताने डोईवरचा पगडा काढला, आपल्या खांद्यावर बांधला, हरण महादेवचा गदर झाला, आणि पुढचा वार थेट उदयभानच्या मस्तकावर झाला। पण त्याच वेळी तरी उदयभान रक्ताच्या थरोळ्यात विचार करत राहिला, हे ऐसे नाही हात आहे का, हे ऐसे हात नाही आहे का। आणि पाहता पाहता मागच्या यवनांना इशारा झाली, बाणांच्या तलवारीचे वार होऊ लागले, आणि पाठमोऱ्या पाठीवरती तान्हाच्या मात्र, कारण वाघावरती पुढून वार करायची हिंमत त्यांची नव्हतीच बोला। पाहता पाहता मागून वार झाले, आणि जसा समोरून उदयभान कोसळला, तर तान्हाही मागच्या मागे कोसळून गेला। पण ज्यावेळी तान्हा कोसळला, सूर्याची नजर गेली, अरे ताना कोसळला, ताना कोसळला, अरे आणि पाहता पाहता सूर्य धावत आला, त्यानं तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, लवलव 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 नारे डोळे मात्र, जणू काही तान्हाचे सूर्याला सांगत होते, सूर्या सूर्या निघालो रम्या, निघालो रम्या, तुला आठवतही ना राजानं शपूत दिला होता बघ, म्या कोंढाऱ्यावर भगवा फडकवल्याशिवाय हे मालू सूर्याचा ताना जायचा नाही रे, पण ताना निघलोय बरं, पण आता तो शबूत तुला पुरा करायचा आहे बघ। आणि पाहता पाहता तान्हाचे डोळे मिटू लागले, सूर्याची नजरेमध्ये जणू काही विष कालवा अशी आग होत होती, तान्हाचं ते रौद्ररूप पाहू शकत नव्हता। आणि पाहता पाहता मुखातून किंचाळी फुटली, ताना इको वाढवा। आणि खऱ्या अर्थानं पाहता पाहता खऱ्या अर्थानं तान्हा स्वर्गाच्या दिशेने रममाणच झाला, पण तो स्वर्गात पोहोचेपर्यंत खऱ्या अर्थानं माझ्या तान्हाचं शौर्य अरे एवढं लखलखलं की देवानंही तान्हासाठी दार उघडी केली। चाल तान्हाचा आत्मा तर स्वर्गाच्या दिशेने रममाण झाला, पण त्याच वेळी सूर्याची नजर मात्र मागं फरली, कारण मराठे आता मागं सरकू लागले। सुभेदार पडला रे, सुभेदार पडला रे, आणि मावळे जसे मागं सरकू लागले, सूर्याच्या तळपायच्या मस्तकात गेले, आणि सूर्य कडाडला, अरे मावळे आहात तुम्ही, शोरांचे मावळे, मर्द आहात की नामर्द, माग फिरता, माग फिरता। आणि पाहता पाहता हातातली तरवार सब दिशी माग वार करती झाली, दोरखंड कापला, आता मावळ्यांसमोर एकच पर्याय उभा टाकला, आता खऱ्या अर्थानं माग उडी टाकून मरायचं, नाही तर खऱ्या अर्थानं कोंढाण्यावर भगवा फडकून पुढे जायचं। मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला, कोंढाण्यावर भगवा।
एक मावळा खऱ्या अर्थाने माझ्या राजांसाठी आपला प्राण देता करता झाला म्हणून तो स्वराज्य उतरलं. अरे आपला ध्येय म्हणजे भगव्याची अस्मिता हा देव आपलाचा खऱ्या अर्थाने माझ्या मावळ्यांनी केला म्हणून तर तुमच्या माझ्या जीवनात स्वराज्य नावाचं खऱ्या अर्थाने सुख मिळालं. म्हणजे तुकोबाराय सुद्धा सांगतात अरे या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनीतून जर तुम्हाला मला हा मृत्यू लोकातला देह मिळालाय हा देह जर खऱ्या अर्थाने 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा जाऊ द्यायचा नसेल तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे आणि मुख्य नाम हाती मोक्षायचे साक्ष बहुतांचे. खऱ्या अर्थाने तुम्हाला मला सुद्धा एकमेव कारण सुखासाठी विचार करा. हा जोडून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला सांगा इथं बसलेल्या प्रत्येकानं 2 मिनिटं विचार करा. सुखासाठी बंगला बांधला 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नोकरी केली आणि 58 रिटायर होऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या राऊसाहेब बसा राऊसाहेब तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही राऊसाहेब फुगला राऊसाहेब मारली कुदळ गेले 25 दोनच वर्ष गेले तालुक्यात तुमच्यासारखा राऊसाहेब माणूस नाही थोडीशी गरज द्या राऊसाहेब 2 वर्षात मोकळा राऊसाहेब 25 लाख बंगल्यात गेले 25 लाख पाहुण्या रावळ्याने जिरावले तुम्ही झाले मोकळे. मला सांगा महाराज अहो सुखासाठी बंगला बांधला सुख मिळालं बरं तुम्ही 20 कोटीचा बंगला बांधला तरी पोरग म्हणाल का बेडरूम मध्ये आंघोळ घालू शेवटची. म्हणजे बंगला आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत आंघोळीला गरम पाणी काढलं जात नाही तोपर्यंत बंगला आपला आहे. सुखासाठी बायको केली 2.5 लाखाचा हॉल घेतला 2.5 लाखाचे तिला दागिने केले गावचे जिरवाय 2 लाखाचा हॉल घेतला गावातल्या येड्यांना 1.5 लाखाचे फेटे आणले 3 दिवस गावातल्यांना जेवण दिलं आणि खऱ्या अर्थाने परत गावची रात्रभर जिरवायला 1.5 लाखाचा डीजे आणला आणि फुलाच्या गाडीत सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला आणि मला काय म्हणते. आता आम्ही काय येगळे का महाराज तुमच्या पुढे आले बोलते ना तर सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेले सोपे. मला सांगा तीच तुम्हाला मला काय म्हणते तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती बायकोच्या प्रेमाचा झटका आहे. सुखासाठी बायको केली मनोमन विचार करा सुख मिळालं महाराज. सुखासाठी पप्या जन्माला आला तोच पप्या गावातून बाहेर पडल्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच इस्टेट कमवून ठेवली नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला कॉलेजला पुण्याला पाठवली ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात 8-9 बदलून आली. सुखासाठी बाण कोरले इथं नवीनच टोळी आली बो यांनी सध्या हाकार केला आहे ही बाण कोरणारी टोळी सुख तुमच्या गावात आहे का कोणत्याही गावात जा महाराज गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं का 80% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची बरं कोणत्याही गावातला अध्यक्ष पहा पहिले असे होते अध्यक्ष झाल्यापासून असे झाले बो महाराज अहो गावचं ऐकावं लागत बायकोचं घरात ऐकावं लागत नाही एवढं गावचं ऐकावं लागतंय ते लय अवघड राहते बरं तुम्ही हे बाण कॉर्नर नीट अभ्यास करा हे 1 एकर 2 एकर 4 एकर 5 एकरच्या पुढचा माल आहे ह्याच्या निम्या वावरात काँग्रेस आहे पण ह्याच्या वावरात ट्रॅक्टर आला का शेजाराला घामच आहे. बरं सुखासाठी बाण कोरले मला सांगा आयुष्य बांधात घालवलं पण ते बाण सुद्धा आपले कुठपर्यंत येतो जोपर्यंत दशपिंड विधी होत नाही आणि 13 वेळा आपण 7-12 वरती आता कंस येत नाही तोपर्यंत ती जमीन आपली तो बांध आपला पण 13वा झाल्यावर तो 7-12 बांध सुद्धा आपला राहत नाही. सुखासाठी बायको केली ती बायको सुद्धा अग्नी डाग दिल्यावर राहत नाही. सुखासाठी पप्या जन्माला तो पपे बाय गुड्डी आल्यावर राहत आपला तुम्ही एवढं विचार करून बोलताय मला सांगा सुखासाठी गुड्डी जन्माला आली गुड्डी आपली कुठपर्यंत आहे जोपर्यंत तिच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे पण एकदा का पिवळ्या तांदळाचा मार पडला गुड्डी आपली राहत नाही. म्हणजे ज्यासाठी आपण आयुष्य वेचलंय ही प्रत्येक गोष्ट नश्वर आहे पण इथून 84 लक्ष योनीचा पुढचा जो प्रवास करायचा आहे त्यामध्ये जो सोबत आहे त्याचं नाव ईश्वर आहे आणि तो जर आपल्या जीवनात आपलासा केला तर तुमच्या माझ्या जीवनाला सुखाची प्राप्ती आहे हे सांगतात तुकोबाराय अभंगाला. देव करुणी घावा आपुला तो एक 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 देव करुणी घावा
या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा जोरदार करारून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात की जर तो भगवान परमात्मा आपल्या जीवनात आपला असा केला तर तुमच्या माझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही मी एवढे सोपे नाही. ते सुख तुम्ही मी प्रपंचात शोधतोय, ते सुख तुम्ही मी संसारात. आणि आपला प्रपंच कसा आहे? दुःख बांधा बडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधा बडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात प्रपंच दुःखमूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तर पुढे जाऊन तुकोबरायने सांगितलं, संसाराच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय आजच्या खऱ्या अर्थानं आमच्या कीर्तनामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, तर तुमच्यास आदी संतांनी जेव्हा आम्ही चरित्र अभ्यासतो आम्हाला जाणीव होते की तो प्रपंच केलेला केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं होत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबऱ्याला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. अहो प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून तुमचं माझं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, माझ्या शुभा आणि शुभांच्या मावळ्यांनी केला, तो जगाच्या कल्याणाचा प्रपंच होता. म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडला. प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून तर वेदांचा द्याता असतारे ज्ञानोबाराय घडले. अहो प्रपंच केला माझी कनकाई मौल्यांनी बोल्लवांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले. आणि प्रपंच केला माँसाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले. पुत्र भावाईसा गुंडा लक्षात घ्या महाराज, या महामातांनी महापुरुषांनी आपली लेखराश घडवली, ज्या लेखरांनी स्वराज्य घडवलं. खऱ्या अर्थानं माझ्या शिवांनी असं काही आपल्या लोककल्याणकारी स्वराज्यासाठी आपले श्वास अर्पण केले, ज्या श्वासांनी भगव्याची अस्मिता जिवंत ठेवली. अहो माझ्या राजांना व्यसन केलं, ते खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी स्वराज्याचं. आपलं व्यसन, आपलं सध्या, कारण माझ्या राजानं निर्माण केलं, माझ्या राजानं व्यसन केलं, ते लोककल्याणकारी स्वराज्याचं. आज आपण काय व्यसन करतोय? सध्या माझ्या महाराष्ट्राची तरुणाई 4 व्यसनांमध्ये गुरफटून गेली महाराज. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं व्यसन म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे. खऱ्या अर्थाने या 4 व्यसनांमध्ये माझ्या एकदा जोरदार काळ्या हुद्यात महाराज नपिणार. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद झाली आहे, शोकांतिका आहे. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता सध्या तरुणाई कोरोनाला घाबरत ते म्हणते कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी. कारण सध्या मला सांगा महाराज, आता आपल्याला वाटतं बा तिथे सगळी वयस्कर मंडळी आहेत आणि त्यातले बरेचसे चेहरे काकड्याचे आहेत, है ना? एकदा जोरदार काळ आमच्या काकडावाल्या मंडळींसाठी होऊन जाऊ दे. पण मला सांगा महाराज,
सध्या जर काळ पाहिला तेवढा भयानक आपल्याला वाटतं बघा. ही तरुण पोरं कीर्तनाला येत नाहीत आणि आपल्या सप्त्याला दिसत नाही. आपल्यापेक्षा मोठा सप्ता त्यांचा राहतो महाराज. आता होऊन गेला ह्या महिन्यात 14 तारखेला व्हॅलेंटाईन डेला काल्याचं कीर्तन राहते त्यांचं. कारण सध्या एवढी भयान परिस्थिती, प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. माझं ते म्हणणंही नाही, पण त्या प्रेमाला काहीतरी मर्यादा, काहीतरी स्वाभिमान, स्वाभिमान नाही तर बापाच्याच पैशावर 5 रुपयाची अंगठी घ्यायची, 3 मिनीला द्यायची आणि 4 दिवसांनी कलर गेल्यावर बाजारात चव घालून घ्यायची, यात काय अर्थ आहे महाराज. प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी नाही, पण त्याला काहीतरी मर्यादा, मर्यादा. अहो प्रेम खऱ्या अर्थानं महाराज, ही 5 रुपयाच्या बापाच्या पैशावर बेंटेकची अंगठी देऊन चव घालून घेण्यापेक्षा जर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी आहे. काय प्रेम करतोय आम्ही, काय प्रेम करतोय महाराज. आता ही जर पोरांचे सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो तर तुमच्या गावातली तरुणाई खरोखर फार सज्ञ आहे महाराज. एकदा जोरदार काळ त्यांच्यासाठी वाट. पण महाराज विचार करा, कोणत्याही गावात जा, सगळ्या तरुणाईला हात जोडून सांगतो बाबांनो शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी केजच्या बाजारात बरमुडे चिकाल. बरं ही पोरे काय बोलतील भरोसा. एक कार्ट तर मी कॉलेजला पाहिलं, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणलं आता यांचं कसं झालंय महाराज, हर रोज तिला SMS करतात तू माझी जानी आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि मधीच आला कोरोना. जसा कोरोना आला ती घरी ना हाय घरी 1.5 वर्ष आणि जसं ऑक्टोबरला कॉलेज सुरू झालं हा पहिल्याच दिवशी जाऊन तिला म्हणला क्या हुआ तेरा वादा, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली कालच माझा साखरपुडा झालाय हा घे प्याडा. महाराज बरं हे काय बोलतील भरोसा. एक तर परवा पाहिलं असं काळ पोरग, असं काळ पोरग ढेकळात टाकलं तर दिसणार नाही. ते तिला जाऊन म्हणतंय तू मला ओळखलं, ती म्हणली नाही ओळखलं. तू मला ओळखलं, ती म्हणली नाही ओळखलं. मी टायटॅनिकचा हिरो आहे, ती म्हणली मुर्द्या टायटॅनिक बुडालं होतं जळालं नव्हतं तवा तो बाणा वाला. लय अवघड आहे महाराज. बरं तुम्हालाही वाटतं ना आपलं कार्टर रोज कॉलेजला आहे, एक दिवस त्याच्या मागं जा बरं. ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच तिच्या का पाहिलं बो, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझा मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. तरी आपलं येडं म्हणत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य आहे मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर. तरी हा म्हणतो कोई बात नाही, हीच जन्म मे नास आहे, अगले जन्म मे तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसेही करूंगा. कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी आणि एक कॅडबरी बोलली पो, गाडबरीत पुरगी बोलती बरं पाहता काय खड्डा तुम्हाला आहे 15 हजाराचा, आपली जनावरं काही सुपी राहतात का. ती त्याला म्हणती मी तुम्हाला व्हॉट्सअपला SMS केला असता पण माझ्या काही अँड्रॉइड मोबाईल नाही, आपलंही कमी नाही, आलं घरी पप्पा मोबाईल हरवला. हा जुना मोबाईल सॅगमध्ये ठेवतो, पप्पाला म्हणतो पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही, आपल्याकडे स्कीम चालली आहे हम दो हमारा एक. बाप तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपलं घर चालणार नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन फॉर्म भरला बजाज फायनान्स, मोबाईल घेतला बो त्याने पप्याला नवीन मोबाईल. आता पप्या एवढा आपला हुशार आहे, हा पप्या जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे होतो. पण दिन्या अगोदर सुद्धा एक प्रोसेस राहते महाराज. पहिलं त्यातलं मेसेंजर डिलीट होतं, मग त्यातलं व्हॉट्सअप डिलीट होतं, मग त्याची गुगल बाबाची हिस्ट्री आणि यूट्यूबची हिस्ट्री डिलीट होते, मग तो सज्जन मोबाईल तिच्या कडे जातो. संध्याकाळी 8:30 वाजले झालं सुरू. काय करतेस पिलू, बरी आहेस ना पिलू, जेवलीस पिलू, मिस यू पिलू. आपल्याला वाटतं बा आपलं कार्ट झोपलेराच्या 1.5 गोदडी बाजूला घ्या, त्या आतून हे SMS करताय मिस यू पिलू. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू माहीत होत, पण हल्ली हल्ली इंस्टाग्रामवरती ते नवीनच पिलू आले, आता 2 पायाचं पिलू. लय अवघड आहे. बरं ही प्रेम प्रकरणं वाढण्यामागं महाराज महिला मंडळ तुम्ही सुद्धा आता तेवढेच सहभागी आहात. माफी मागून तुमचा मुलगा म्हणून बोलतो. ही सध्या लव्ह मॅरेजची प्रकरणं वाढण्यामागं आणि मुलं पळून जाण्यामागं सुद्धा तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहात. कारण तुम्हाला आता चांगली पोरं चालत, आईच्या शेजारी पोरगी झोपायला उशीत मोबाईल तरी आईला कळत नाही, रातच्या 3:30 व्हायब्रेटरने उशीत काळी पिळली नाचायला लागली.
बाप मन लापल्या का रवकारी बाना मती केली का सात वाजेपर्यंत उशी आली दिवसला म्हणला होईल ते होईल उशी तात घातला मोबाईल काढला साडेसातला पोर रिपीट आहे तरी आठला कॉलेजला आहे लय अवघड आहे बरं ही आता सध्या मुलांची बदलण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा तेवढेच सहभागी आहात कारण तुमच्याकडे ती फेड आलं महाराज तुम्हाला चांगली पोरं लग्नात तुमच्या लिकीसाठी चालत तुम्हाला पार्ट्या लागतात पार्ट्या त्यांचा बंगला 4 एकर इकून बांधला येडे तुला माहीतच नाही दारासमोर 4 व्हीलर आहे 4 लाखाच्या गाड्या 3 पतपेड्यांचं कर्ज आहे महाराज हा विनोद नाही इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवतीये पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि इथं बसलेल्या ज्यांनी मुलाच्या बापाचं कर्तृत्व न पाहता मुलांचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात आज तुमची मुलगी भलेही झोपडीत आहे पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाही कार्टी अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरगं जर व्यस्ती निघालं ना तुमच्या लेकीला कधीच वाटत नाही माझ्या माय बापानं मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या माय बापानं मला तिरडीवर झोपवलं कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही हो आयुष्याचा मेळ आहे म्हणून आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील आणि इथं जेवढी आमची शेतकऱ्याची पोरं आहेत एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा कारण महाराष्ट्रात एवढीच पोरं स्वाभिमानी राहिल्यात आता काही गावाची परिस्थिती लय अवघड आहे मला सांगा आता 80% सध्याचे बायोडेटे हे 82 चा 87 आहे 87 चा 92 आहे 92 चा 97 आहे आणि मग पुढे मध्यस्थीने सध्या डोक्यात एवढं धरलंय बायोडेटा उतरा साल उतरा आणि लग्न करून का तुमच्या का बरं आहे सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे कायचं बरं आहे महाराज आता 35 च्या 35 गावात नवर देव असतील तो रातच्या 12 भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो बापल्या चांगा पडतो काय जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या तुम्हाला हा चेहरा पसंत नाही का माझी भाषा कळत नाही बाबा सकाळी जीवन इथपर्यंत आहे आता उद्या परत दुपारी 2 जेवेल तरी उभा आहे तुम्ही जीवन आलात ना आलात ना मग थोडं बोला ना तुम्ही बोलले काय नाही बोलले काय मा पाकिट कमी होणार आहे का पण तुम्ही बोलले तर कमीत कमी उत्तर तरी मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या जी बोलणार नाही तिचा मग असाच राहणार पोरगा मिळाल्या बरं जाऊ द्या बोलू नका मला सांगा ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे पुरुष मंडळी तुम्ही शांत फक्त महिला मंडळ त्याने एकदा जोरदार टाळ्या वाजवा मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे तर आता छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन फक्त खोटं बोलता येणार नाही तर मग ज्यांना वाटतं आता तुमची अपेक्षा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे मग ज्यांची अपेक्षा आहे नाही नाही ज्यांना आता जी आई तर म्हणेल की महाराज मला उपरती झाली आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आज मी शपथ घेते मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्या मुलालाच देणार त्या आईने टाळी वाजवा आता एकदा ज्या आईला वाटतं बा मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देणार तिने टाळी वाजवा खायला बर दुनिया महाराज आपली गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण आपला पाप्या पिवळा झाला पाहिजे बर जाऊ द्या महिला वर्ग आता तुम्हाला शेतकरी पोरं चालत नाही तुमच्या गुड्डीला शेतकरी नवरा चालत नाही पण आमची शेतकऱ्याची पोरं एवढी चांगली आहेत महाराज बाप मानला पाप्याला हळूच मानला घरात जाऊन कडी लावून मानला पाप्या इथं थांबू नको तू 27 झालाय असं कोणी पुरगी देणार तू एखाद्या मायडीशी जाऊन चिटक काय लागल ते तुला विकून देतो पण माग येऊ नको आमचा पप्या एवढा स्वाभिमानी पप्या म्हणला 40 होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही तर काही गावात बाप आणि पोर लय हुशार त्यात महाराज पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो इथं थांबू नको काहीच होणार नाही तू एखाद्या मैडीशी जाऊन चिटक काय लागल ते तुला देतो माग येऊ दुसऱ्या दिवशी अख्या गावाला पेढे महापू चिटकला शेजारचं म्हणतं मला 92% मार्क याच्या पाप्याला 42% मार्क एम आय टी शेतला कांता देव याला पावन झाला बोन याचा पाप्याची टाकला
आठच महिने गेले परत अख्या गावाला पेढी महापपू परमनंट झाला. आता गावात चार जण इडी राहत्यात. ते म्हणले आपली पोर देऊन टाकू त्यांचा बाबू परमनंट आहे. लग्नाला 20 लाख खर्च केला बाबू. मला असं धुमधडाक्यात लग्न. दोनच फक्त वर्ष दोनच महिने गेले बाबू. संध्याकाळी 6:30 गावात आला एक छोटा हत्ती. माग एक फ्रीज, एक पलंग, एक घ्याची टाकी, एक भांड्यांची पिशवी. पुढे डुकून पाहिलं छोटा हत्तीचा डायव्हर, डायव्हरच्या बाजूला पप्पू. पप्पूच्या बाजूला पप्पूची गुट्टी. गावा गावातली अवस्था आहे महाराज. पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं भाऊ कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत आणि जाऊ द्या महिला वर्ग. तुम्हाला जर आता शेतकरी जावायला चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, तर माझं जिथं पुण्यात ऑफिस आहे माझ्या बाजूलाच आयटी पार्क आहे आणि माझे 90 मित्र आहे. गादी उभा आहे महाराज. मी स्टॅम्प लिहून देतो. माझे 90 मित्र असे आहेत ज्यांचा कमीत कमी 1,00,000 रुपये पगार दर महिन्याला आहे. म्हणजे 13-14 लाख रुपये त्यांना पॅकेज आहे. त्यांची फक्त एकच अडचण आहे, तुम्हाला शेतकरी जावायचं आलं नाही, तुम्हाला नोकरीवाला लागतो ना, मग तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांना 90-95 हजार लाखापर्यंत पॅकेज आहे. 13-14 लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे. पण त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोरदी ते उद्या बस घेऊन येतो मी. तुम्हाला शेतकरी जावायचं आलं नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, मग तुम्हाला नोकरीवाला नवरा मी आणून देतो भाऊ. तुम्ही किती आहे आपली पोर देतील, मग तुम्हाला जमीन काय लागत का? जर तुझी गुड्डी शेतीच करायची नाही, मग तुम्हाला जमीन काय लागत? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारा माझा शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. भले पोरग बरे महाराज, एवढी वाईट दिवस आहे सध्या शेतकऱ्याच्या पोराने, एवढे सुख दिवस कुणाचेच नाहीत. फक्त ते जरा बुलेटच्या नादात फेल झाले नाही तर बाकी काही नाही. मला सांगा शेतकरी एवढे सुखी दिवस कुणाचे आहे का? उगाच आपण रडण्याची पीएचडी केली. आता मला सांगा आपल्याकडचं प्रमुख पीक कोणतं दादा? सोयाबीन आणि कपाशी. म्हणजे कपाशी आहे म्हणजे तुरीचं पीक आहे. मला सांगा आता इथला शेतकरी आणि पुण्यातला शेतकरी एका मिनिटात सांगतो मला. सगळ्या शेतकऱ्याच्या पोराने कान देऊन ऐका. मला सांगा पुण्यात सगळ्यात मोठा शेतकरी 10 एकरचा आहे आणि सगळ्यात छोटा शेतकरी 2 एकरचा आहे. इथं सगळ्यात छोटा शेतकरी 15 एकरचा आहे. 10 ते 15 एकरच्या आत जमीन नाही. मोठा शेतकरी किती ते सांगू शकत नाही. मग मला सांगा एकरी, फक्त जाणकार मंडळी आता तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, एकरी किती क्विंटल कापूस निघतो? आणि आता कशामुळे? बोंडाळी. बरोबर. मला सांगा 10 वर्षापूर्वी पाण्याची सोय कशी होती आपल्याकडं? कमी होती. आता पाण्याची मुबलक सोय झाली. मग मुबलक सोय जर आपल्याकडे पाण्याची झाली म्हटल्यावरती किडीवरती नियंत्रण आणणं हे काम आपलं होतं की नव्हतं? पण मला सांगा आपली पोरं जर शेती शिकायला तयार नसतील तर शेतीत आपण किती राबलो तर उपयोगी काय? पण आज जर पाहिलं ना महाराज, तर आज 10,000 रुपये क्विंटलला बाजार आहे आणि 7-8 क्विंटल कपाशी निघते महाराज. निघते की नाही निघत? मला सांगा 5 एकर जर कपाशी तर किती झाली? मी म्हणतो तुम्ही 5 क्विंटल धरा, 25 क्विंटल. आता सध्या बाजार काय चालू आहे? 10,000 किती झाले? आता तूर एकरी किती निघते? किती क्विंटल? 10 क्विंटल. आता मग रेट काय चालू आहे सध्या? 6,000. 5 पकडा, आपण थोडे कमी घेऊ. आपण रडायची पीएचडी केली. आपल्या एवढं रडत कोणी नाही, आपण ती पीएचडीच केलेली. तुम्ही काय आम्ही केली, मी शेतकरीचे. मला सांगा आता 5,000 रुपयाने किती झाले? एकरी किती आहे? 5 5 5 25 क्विंटलचे 5 निकी झाले. 2.5 करा,
एक 75 बरोबर काय काय जागे हो राहिले का तुम्ही सव्वा मला सांगा मग झाले किती टोटल पावणे चार झाले बरोबर बाकीची पिकं आपली सुखात चालू आहेत की नाही पावणे चार मध्ये खर्च किती आहे 1 लाख राहिले किती पावणे तीन मला सांगा पावणे 3 लाख रुपये महिन्याला पगार किती पडला तुम्ही फक्त हिशोब काढी चला भो महिला मंडळ तुमच्यासाठी एक खास किती 30,000 रुपये पर मंथ पगार शिवाय 2 वेळा गावात जाऊन 4 जणांना चहा पाजून संध्याकाळी घरी एवढी मोठी शिवजयंती साजरा करून 30,000 पगार घेऊन इथं बसलाय शिवाय स्वतःचा मालक आहे आता तुला तो जावई लागतो तुला नोकरीवाला त्या जावयाचा हिशोब सांगतो ऐक ह्या जावयाचा हिशोब ऐक त्याच्या खुल्लं भाडे किती आहे 4,000 तू हिशोबच काढ आता तुम्हाला माझी तळतळ होती महाराज हे शेतकऱ्याची बिचारी पोरं एवढी चांगली पोरं आहे त्यात 10% मी म्हणतो असतील ती बाजूला काढा ना खडे निवडून काढणं काम कुणाचं आहे आपलंच आहे ना मला सांगा खुलीला भाडे किती त्याच्या 4,000 त्याला घ्याची टाकी महिन्याला किती लागती 1,000 रुपयाला टाकी 5,000 आता 5,000 मला सांगा त्याला किराणा किती लागतो तुही गुड्डी काय कमी आहे का तुही गुड्डी तर नुसतं चारातलंच खाती तुही गुड्डी तुही गुड्डी सोपी नाही मग 3,000 तर किराणा लागेल किती झाले 8, 6 झाले ना 8 झाले बरोबर आता 8 नंतर मला सांगा त्याला हॉपीच्या शेजारी जाऊन यायला कमीत कमी महिन्याला 2 ते 3,000 रुपये खर्च आहे का नाही करीशो 11 आता तुझ्या महिन्याला मला सांगा गावच्या ठिकाणी सुद्धा 500 ते 1,000 दवाखाना आहे का नाही आहे का नाही बाकी खर्च आहे का नाही मग किती झाले 12,000 त्याला नुसता कसला खर्च आहे महिन्याभराच्या तेल पाण्याचा किती किती ओय किती 12,000 रुपये फक्त त्याला कायचा खर्च आहे आणि उद्या तुझ्या गुड्डीला पोरग झालं ना त्याच्या शाळेची ऍडमिशन फी 70,000 आहे जे 3,000 वाचवले त्यांनी 5 वर्ष ते सगळे कुठे आहे ऍडमिशन फीला शेवटी म्हणतो जा तुझ्या ऐकून काय आण मग इकडे कपाशी जा जो शेती होय ना तो ऐकून पैसे देतोय देतोय का नाही देत महाराज खऱ्या माझं कीर्तन पटलं नाही ना बरं तुमच्या गावात मरेपर्यंत बोलू नका पण आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो जरा काहीतरी मुळा शिवून विचार करा कारण तुमच्या ह्या खोट्या वागण्यामुळे तुम्ही तुमच्या लेकींचं आयुष्य बर्बाद करताय सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणून हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हाला विनंती करतो इथून पुढे मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं हा म्हणायचं पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट 36 गुणांचा विचार नंतर करा पहिले त्याने कोरोनाच्या 2 व्हॅक्सिन घेतल्यात काही नीट तपासून पहा तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल मनानं मात्र तो गोरा असावा चौथी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी सहावी गोष्ट खऱ्या अर्थानं तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा पण खोटे मोठेपणासाठी खऱ्या अर्थानं पतपड्यांचं कर्ज काढून पंचपक्वांना घालणारा मात्र नसावा सातवी गोष्ट गावा जेव्हा दिंडी निघेल ना सगळ्यात पुढे तो लेझिम खेळणारा असावा पण रात्री 12 नंतर हलत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा नववी गोष्ट तो शिवरायांसारखा लढवय्य असावा पण 65 रोगानं दगावणारा नसावा दहावी गोष्ट खऱ्या अर्थानं तो अण्णाभाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून एक वेळ पोवाडा गाणारा असावा पण घरात काहीच काम न करता बसून आचाट विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा अकरावी गोष्ट तो माझ्या शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा पण खऱ्या अर्थानं गावात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा आणि 12वी महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मायबापांची सेवा करणारा असावा आणि माझ्या सगळ्या तरुण पोरांना सगळ्या इथं बसलेल्या पालकांना हात जोडून विनंती करतो सध्या मराठवाड्यात जर सगळ्यात वाईट दिवस जर कुणाचे असतील ना तर आमच्या आर्मी भरती करणाऱ्या मुलांचे कारण खऱ्या अर्थानं मायबाप कष्टानं आपल्या लेकरांना घडवतायत पण 2 वर्ष झाले भरत्या मागं पडल्यामुळं एकीकडं वय निघून जातं याचं टेन्शन आहे तर आता घरचेसुद्धा म्हणायला लागले आता थांब आपलं इकडं बघ याचंसुद्धा सगळ्यात मोठं टेन्शन आहे महाराज
खऱ्या अर्थाने ते मायबाप धन्य असतात ज्यांची मुलं देशासाठी मरायला आणि मारायला तयार असतात. विचार करा, तुमचं अहम मोठं सगळ्यात मोठं भाग्य आहे की तुमची मुलं हा विचार करतायत. कमीत कमी अजून 2 वर्ष तरी मुलांच्या खांद्यावर हात ठेवून शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या लेकरांना काय द्यायचं असेल ना, तर बसल्या जागेवर प्रत्येक पालकानं मनोमन एक शपथ घ्या, कमीत कमी आपल्या पुढच्या मुलांना, कारण बिचाऱ्यांच्या जीवनामध्ये आर्मी भरती होण्याचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. पण ते स्वप्न का 2 वर्ष झालंय कोरोनामुळे बाजूला पडलं आहे, पण जर तुम्ही त्यांना पुढचे 2 वर्ष साथ दिली तर तुमच्या पोटी जन्माला आलेला वाघ एक दिवस असं कर्तृत्व करेल की जगाच्या पाठीवर त्याचं नाव इतिहासामध्ये आदरावर असेल. आपल्या लेकरांना सहकार्य करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. एकदा प्रेमानं भजन करू. लक्षात घ्या महाराज, ते भगवंताचं नाम म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाला तारणारं सगळ्यात मोठं साधन आहे. म्हणून बसल्या जागेवर सगळ्यांनी आपले दोन्ही हात उंच घ्यायचे आणि भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन जायचे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः माझा मी.
करून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. महाराज लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो. हा पर्वकाळ शिवजयंतीचा होता आणि खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं हा जागर करत असताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. माझ्या राजानं स्वराज्य उभं केलं, पण हे स्वराज्य उभं करत असताना खऱ्या अर्थानं आपला प्रत्येक श्वास जर या मातीसाठी अर्पण केला तर दोन तास आपण आपल्या राजांसाठी देऊ शकत नाहीत काय. कारण वारकरी या शब्दाची व्याख्या माझ्या राजानं स्पष्ट केली आणि ती व्याख्या सांगताना माझ्या राजाच्या मुखातले शब्द होते, रणी धाव घेता असे खडग हस्त, विठूवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. कीर्तनामध्ये असताना जो तल्लीनतेने टाळ वाजवतो आणि धर्मावर देशावर संकट आलं तर तेच टाळ सुदर्शन चक्र म्हणून शत्रूच्याही डोक्यात घालतो, असा जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी म्हणतात. आणि तो वारकरी आणि धारकरी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत स्वराज्य उतरणार नाही. आणि हीच भगवी मशाल खऱ्या अर्थानं, कारण इथंही मोठा हा गोंधळ असतो महाराज की फक्त एका जातीपुरतं शिवरायांचं स्वराज्य नव्हतं, प्रत्येक जाती धर्माला माझ्या राजाने एकत्र घेतलं आणि त्यातून खऱ्या लोक कल्याणकारी स्वराज्य उभं राहिलं. आणि खऱ्या अर्थानं सगळे रणमार्ग माऊली एकत्र येऊन एवढी सुंदर शिवजयंती सोहळा साजरा करताय. एकदा या तरुणाईसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. कारण जवळपास आपण या दोन तासामध्ये या ठिकाणी बसलेलो असतो, पण एक गोष्ट विशेष आहे, ही तरुणाई 1 फेब्रुवारी पासून तर जवळपास 5 मार्च पर्यंत, कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर पुढचे 5 दिवस नियोजनाचे असतात, जवळपास 6 महिने रात्रंदिवस फक्त राजांसाठी तळमळ होऊन सकाळी 7 पासून संध्याकाळी 8 पर्यंत मग पट्टी असेल इतर गोष्टी असतात, सगळ्यांना एकत्रित करून एकोपा घेऊन ह्या सगळ्या गोष्टी जर करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा आपलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जोरदार करून टाळ्या. आणि म्हणून अधिकचा वेळ खऱ्या अर्थानं झालेला आहे, म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं महिला मंडळ आज 5 वचनं मी तुमच्याकडे मागणार आहे आणि पुरुष मंडळी 5 वचनं मी तुमच्याकडे मागणार आहे. आणि तुमचा भाऊ म्हणून ही जी मी वचनं मागतो ही वचनं तुम्ही मला द्यावीत ही माझी अपेक्षा आहे. फक्त हे वचन तुम्ही मला देणार नाही, हे वचन तुम्ही शिवरायांना आणि माँसाहेब जिजाऊंना देणार आहात. जर तुम्हाला ते वचन ऐकल्यानंतर तुम्ही मरेपर्यंत पाळणार असाल तर तुम्ही ते वचन ऐकल्यावर टाळी वाजवायची. जर तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही माँसाहेब जिजाऊ आणि शिवरायांना दिलेलं ते वचन असेल ते तुम्ही मरेपर्यंत पाळणार आहात. आणि जर मान्य नसेल तर टाळी वाजवायची नाही, तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही. मागू पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडे, आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या मुलीचाच दर्जा देईन. माग काय झालं, जीशीपी आला का? आपापलं भविष्य बिना पंचांगाचं बघून घ्या. दुसरं वचन बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून मी माझ्या सासूसासऱ्यांना माझ्या आई वडिलांचा दर्जा देईन. टाळ्या कमी पडल्या. तिसरं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही. चौथं वचन, आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज घराच्या बाहेर येणार नाही. भांडी फुटली तुमच्या घरातली. आणि शेवटचं 5वं वचन, आजपासून शिवजयंतीच्या निमित्ताने मी शपथ घेते मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही. पाच वचन आता पुरुष मंडळी तुमच्याकडून, आपलं कीर्तनच असे दूध का दूध पाणी का. पहिलं वचन, बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही. यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझ्या भावाच्या आणि माझ्या जमिनीवरून वाद असेल, आमचे भले कोर्टात केस चालू असतील, आमचे 7-12 झाले असतील, पण शिवजयंतीच्या निमित्तानं आज शपथ घेतो भले आमची घरं 2 शेगड्या 2 झाल्यात पण आजपासून आम्ही मनानं कधी दूर होणार नाही.
बास महाराजांचं कीर्तन संपलंय. तिसरं वचन, मी एक कल्ली बोलणारा माणूस नाही. जशी माझी अपेक्षा आहे माझ्या बायकोनं माझ्या आईवडिलांना माझ्या आईवडिला तिच्या आईवडिलांचा दर्जा द्यावा, त्याप्रमाणे उद्या माझ्या सासूसऱ्यांवर वेळ आली तर मीही मुलाची भूमिका बजावेन. देवासारखी मिळाली तुम्हाला. चौथं वचन, आजपासून गावातल्या कोणत्याच चांगल्या कामात मी राजकारण आणणार नाही. आणि शेवटचं पाचवं वचन, इथून पुढे शिवजयंती समितीचे जेवढे कार्यकर्ते आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही खऱ्या अर्थानं भक्कमपणे खऱ्या अर्थानं एवढी वचनं जर आमच्याकडून पाळली गेली तर शिवजयंती खऱ्या अर्थानं जी साजरी होईल स्वराज्य अवतरल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करत असताना, कारण 11 सुमार झाला आहे आणि उद्या मला तेलंगणा आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं वेळेचं थोडंसं गणित या ठिकाणी पाळावं लागेल. पण एकदा आवाज मला मात्र तुमचा पाहायचा आहे, जो आवाज खऱ्या अर्थानं असा निघू द्या जो स्वर्गाच्या मातीपर्यंत रम्माण झाला पाहिजे, नव्हे नव्हे तर माझ्या राजाच्या अंतकरणापर्यंत पोहोचला पाहिजे. सिंह सर्वेश्वरा